नमस्कार विद्यार्थ्यांनो पाचोळा या कादंबरीचा सारांश किंवा या कादंबरीचा कथासूत्र मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलंच आहे तर आज आपण प्रत्यक्षात कादंबरी शिकायला सुरुवात करूया पाचोळा ही कादंबरी आहे गंगाराम शिंपी याच्या जीवनावरची गंगाराम त्याची पत्नी पार्वती मुलगा भाना आणि मुलगी तानी या चौघांभोवती ही कथा फिरते आर आर बोराडे यांनी लिहिलेल्या या कादंबरीची कथ कादंबरीचं कथा कथाबीज एका शिंप्याच्या जीवनावर आधारित आहे आणि म्हणूनच एका टेलरिंग मशीनचं चित्र तुम्हाला पुन्हा पुन्हा या कादंबरीचा अभ्यास करताना पाहायला मिळतं तर आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया मागच्या वेळेला मी सांगितलं तुम्हाला की आत्मनिवेदनात्मक अशी ही कादंबरी आहे पार्वती ही गंगाराम शिंप्याची बायको आत निवेदन करते या कादंबरीचं संपूर्ण निवेदन जे आहे ते पार्वतीनं केलेलं आहे आणि पार्वती निवेदन करते आणि आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं वाचायला मिळतं ग्रामीण भाषा अर्थातच खेड्यापाड्यातलं हे कुटुंब आहे आणि त्यामुळे ग्रामीण भाषा आपल्याला मराठीची इथे दिसते सुरुवात अशी आहे बरं चाललं होतं कुणाचं एक नव्हतं का दोन नव्हतं हे आपलं मिसनीवर बसायचे आलं गेलं कापड शिवायचे गावात एकुलती एक तर मिसन तरी आता राहिलं हो नव्हतं पहिल्यावानी दहा पाच वर्षामागं काय कापड यायचं शिवायला जवा बघावं तवा कापडाचा हे मोठा ढीग असायचा पडलेला घडीभर पुरसत मिळायची नाही ह्यांना हमेशा मिसनीत डोसकं घालून असायचे बसलेले आता काय राहिलं नाही त्यातलं जमाना लई बदलल्या नव्या नव्या फेसनी गावात यायल्यात तर बरं चाललं होतं पार्वती ही गंगारामची बायको सांगते की आमचं तसं गावामध्ये बरं चाललेलं होतं कुणाचं एक नव्हतं की दोन नव्हतं माझा नवरा कुणाच्या अध्यात नव्हता की मध्यात नव्हता आपण आणि आपलं काम मिशनीवर बसायचं अर्थात टेलरिंग मशीनवर बसायचं आणि आलं गेलं कापड शिवायचं लोकांचे लोकांचे कपडे शिवून द्यायचे गावात एकुरती एकतर मिसन गावात केवळ एकच मशीन होती माझा नवरा एकटाच गावामध्ये शिवण शीवन, शिवणारा मनुष्य होता आणि त्यामुळे भरपूर लोक यायचे दहा पाच वर्षामागं काय कापड यायचं शिवायला पाच दहा वर्षापूर्वी इतकी गर्दी असायची लोकांची दुकानामध्ये की घराच्या सोप्यात मशीन ठेवून छोटंसं घर आहे एक खेडं आहे आणि खेड्यातल्या त्या छोट्याशा घरामध्ये बाहेरच्या सोप्यामध्ये या पार्वतीचा हा नवरा गंगाराम आपलं एक टेलरिंग मशीन ठेवून शिवणकाम करीत बसलेला आहे आणि दहा पाच वर्षापूर्वीची स्थिती अशी होती की जेव्हा बघावं तेव्हा कापडाचा मोठाला ढीग तिथं पडलेला असायचा थोडा देखील वेळ या गंगारामला मिळायचा नाही सतत काम काम आणि काम कामात तो गढून गेलेला असायचा हमेशा मिसनीत डोसकं घालून असायचे बसलेले सदैव मशीनमध्ये डोकं घालून बसलेला असायचा आता काय राहिलं नाही तेथलं जमाना लई बदलला या आता खरंच काही पूर्वीसारखं राहिलेलं नाही जमाना बदलून गेलेला आहे नवनव्या फेसनी गावात यायल्यात हेनचा तर निस्ता मोठाड मामला फेशन बिसन काय जमत नाही हेनला शिकलेच नाहीत तरी इल कुठली फेसनवाले समजे तालुक्याला जायचे तर आता जमाना बदलून गेला नवनवीन फॅशनी यायला लागल्या नवीन नवीन फॅशनचे कपडे लोक घालायला लागले आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याला या नवीन फॅशनचे कपडे शिवणं काही जमत नाही फॅशन बिशन काय जमत नाही हिनला नवीन फॅशनचे कपडे शिवणं माझ्या नवऱ्याला काही जमत नाही शिकलेच नाहीत तर येईल कुठली शिकले नाहीत ते फॅशनचे कपडे शिवणे शिकले नाहीत फॅशनवाले समजे तालुक्याला जायचे फॅशन करणारे सगळे लोक तालुक्याच्या गावी जायचे नडी वडीला तेवढे यायचे ह्यांच्याकडे गरजेपुरते माझ्या नवऱ्याकडे हे फॅशन फॅशनची गरज असेल फॅशनचे कपडे शिवून घ्यायचे असतील तर लोक तालुक्याच्या गावी जायचे आणि अगदी अडे अडचणीला तेवढं माझ्या नवऱ्याकडे यायचे बाकीचं गिराईक तर कायमच होतं नगाला नग कायम राहायचा पोटापुरती कमाई व्हायची म्याबी बी रोजगार करायची पिठाला मीठ लावायची तर जे फार पूर्वीपासूनचं गिराईक होतं ते मात्र माझ्या नवऱ्याकडंच यायचं आणि फार नाही पण गरजेपुरते पैसे तरी मिळायचेच पोटापुरती कमाई व्हायची आणि मीही रोजी रोजगार करायची मीही काही ना काहीतरी काम करायची पिठाला मीठ लावायची काही ना काहीतरी पैसे मीही कमवून आणायची आणि माझ्या नवऱ्याला संसार चालवायला हातभार लावायची इनमिन चार तर माणसं घरात तानी तर निव्वळ तानी अंगावरच होती आजूक भाना तर बोलून चालून साळकरी सात्विक शिकत होता साळत हमेशा पहिला लंबर मास्तर तर लई खुश होते त्याच्यावर कुणाजवळ बी नावाजायचे तर आमच्या घरात आम्ही चार माणसं होतो तानी तर निव्वळतानी तानी, तानी म्हणजे मुलीचं नाव तर निव्वळतानी म्हणजे अगदी लहान होती म्हणजे मुलगी मला एक मुलगी होती आणि एक मुलगा सातवीत शिकणारा त्याचं नाव भाना आणि मुलीचं नाव तानी तर तानी ही नावाप्रमाणे निव्वळ तानीच होती लहान होती आणि अंगावरच होती अजून म्हणजे अजूनही अंगावरचं दूध पित होती तर इतकी लहान माझी मुलगी आणि भाना नावाचा माझा मुलगा सातवीत शिकणारा माझा मुलगा मात्र खूप हुशार होता त्याचा शाळेत नेहमी पहिला नंबर यायचा मास्तर त्याच्यावर अगदी खुश होते कुणाजवळ बी नवा जायचे सगळ्यांजवळ भानाबद्दल बोलत असायचे भानाबद्दची चौकश भानाबद्दल सांगत असायचे असा वाटतं समद बरं चाललं होतं पर काय झालं की ह्यांना सगळं व्यवस्थित चाललेलं होतं पण यांना काय झालं कुणास ठाऊक एके दिवशी अचानक एक प्रसंग समोर येऊन टाकला काय होता तो प्रसंग तर गरडाच्या पोऱ्यासंग झगडाच बसले करून मामला तरी किती साधा माझ्यात एकतर झालं समजं मीठ नव्हतं घरात आणावं म्हणून गेलते पैसे मागायला हे शिवित होते कुणाची की चोळी वत आली होती बस म्हणले मला बसले जरा सकं तसंच कसं बसावं म्हणून घेतल्या चिंध्या एक एक चिंधी बसले लावीत असाच चार चिंध्या लावल्या तर आलं गरडाचं काट जुनं धोतर होतं त्याच्या हातात आल्या आल्या फेकलंच की धोतर मिसनीवर म्हणलं दंड घाल धोत्राला तर गरडाच्या पोरासंग झगडाच बसले करून एके दिवशी सगळं काही सुसूत्र चाललेलं होतं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण एके दिवशी काय झालं कुणास ठाऊक माझा नवरा त्या गरडाच्या पोराबरोबर झगडा करून आला भांडण करून आला मामला तरी किती साधा खरंच खूप साधा मामला होता पण गरडाच्या पोराबरोबर भांडण करून आला आणि हे भांडण माझ्या डोळ्यासमोर मा, समोरच झालं घरातलं मीठ संपलं होतं आणि म्हणून मी नवऱ्याकडे पैसे मागायला गेले होते कुणाची तरी चोळी शिवत माझा नवरा बसलेला होता आणि मला म्हणाले जरा थोडा वेळ बस माझं काम झालं की मी तुला पैसे देईन आणि मीही तिथल्याच एक चार चिंध्या हातात घेऊन त्या लावत बसले होते अर्थात एकाला एक चिंधी जोडत बसले होते तेवढ्यात गरडाचं कार्ट आलं गरडाचा मुलगा गरड हा गावातला एक नामी गिरामी मनुष्य एक प्रतिष्ठित आणि वजनदार माणूस तर त्याचा एक मुलगा तिथं आला आणि त्याच्या हातामध्ये हो एक जुनं धोतर होतं आल्या आल्या फेकलंच की धोतर मिसनीवर म्हणलं दंड घाला धोतराला हे आपलं पुढं बघून शिवित होते धोतर पडल्या पडल्या दचकलेच की तर गरडाचा मुलगा एक जुनं धोतर घेऊन माझ्या नवऱ्याच्या दुकानात आला आणि त्यानं ते धोतर त्या मशीनवर फेकलं आणि म्हणाला धोतराला दंड घालून द्या अर्थात धोतराची कड शिवून द्या हे धोतर शिवत होते आणि अचानक दचकले बघतात तर समोर गरडाचं कार्ट ह्यांना बी चढला ताव तसंच धोतर उचललं का फेकलं त्याच्या अंगावर म्हणाले येळ नाही मला घेऊन जा वापस मला वेळ नाही धोतर घेऊन जा तर ते काटं म्हणालं म्या काय फुकट घाला म्हणतो का बा बान पैसे दिलेत दिले असतील मला फुरसत नाही म्हणून सांग तुझ्या बापाला जेव्हा गरडाचं कार्ट धोतर घेऊन आलं आणि त्यानं ते धोतर मशीनवर फेकलं आणि सांगितलं की धोतराला दंड घालून द्या त्यावेळेला या गंगारा मला राग आला आणि मला वेळ नाही तुझं धोतर तू तु पुन्हा घेऊन जा असं तो म्हणाला त्यावर ते, ते कार्ट देखील मोठ्या तावानं म्हणालं की मी काही तुला फुकट शिवून दे म्हणत नाही पैसे देतो आहे त्याचे आणि हे ऐकल्यानंतर आणखीनच राग आला या, या गंगारामाला आणि तो त्याला म्हणायला लागला की तू एवढा लहान आहेस आणि माझ्या अंगावर धोतर फेकतोस मी काही धोतर शिवून देणार नाही मला पुरसत नाही म्हणून तुझ्या बापाला जाऊन सांग हे ऐकल्यानंतर ते भानाच्या वयाचं पोरगं म्हणू लागलं की का शिवित नाव हो? लोकांचा लोकांचे शिवताव तवा फुरसत असती आणि आमचं शिवायचं तवाच कशी फुरसत नसती तर लोकांचे कपडे तुम्ही शिवून देता तेव्हा तुम्हाला वेळ असतो आणि आता आमचे कपडे शिवायला वेळ नाही होय हे ऐकताच यालाही चांगलाच ताव चढला आणि म्हणाला नवे शिवताव तवा का ध्यान येत नाही माझं तवा कसा पळताव तालुक्याला नवीन कपडे शिवता तेव्हा माझं ध्यान येत नाही आणि आता तालुक्याला जात आहे होय आम्ही तालुक्याला जाऊ अगर विजापूरला जाऊ तुम्हाला काय करायचं मग धोतर बी जा की तिकडंच घेऊन कोण तुमचा पट्टीचा शिवणारा आहे त्याला दे म्हणावं की दंड घालून धोतरही तिकडंच घेऊन जा आणि जो कोणी पट्टीचा शिवणारा तिथे तालुक्यात बसला आहे त्याच्याकडनंच दंड घालून घे असा वाद गंगाराम या गरडाच्या पोराशी घालू लागला गरडाचं पोरगं देखील बापासारखंच मिजासखोर ते म्हणालं मग देत नाव म्हणा की दंड घालून नाही देत लय भ्या दावायलास का दोघांची तणातणी सुरू झाली धोत्राला दंड घालून देणार नाही म्हणा की तुम्ही नाही देणार असं दोघांचं चांगलं जुंकलं गरडाचं काटं तसंच निघालं तंतनत म्या हेंदला म्हणलं पैसे द्यायले तर देवाचा की शिवून गडाचं काट तणतणायला लागलं मी यांना म्हणाले पार्वती म्हणते या ठिकाणी की तो मुलगा जर पैसे देतोय तर शिवून द्या की त्याचे त्याचं धोतर कशाला उगीच त्याच्याशी वाद घालताय परंतु गंगाराम मोठा हे कट स्वभावाचा होता आणि तो म्हणाला तर हे उलटं माझ्यावरच उखडले म्हणाले कवा बघायला ते का नाही तुला पैसे कधी पैसे बघितले आहेस की नाही तू असं का करतेस असंच आहे बघा ह्यांचं लांबवर ध्यान देऊन कवा कोणची गोष्ट करायचे नाहीत का कुणी काय सांगितलं तर पटायचं बी नाही आपलीच बसतेल तरहा करीत किती सरळ भता मामला गरड काय फुकटात नव्हता शिवून मागत तर माझा नवरा असाच आहे हेकट स्वभावाचा आहे तापट स्वभावाचा आहे आणि त्याच्या अशा स्वभावामुळेच अनेक चुकीच्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडतात गुंतागुंत होते सरळ मामला होता गरडाने काही धोतर फुकटाच शिवून मागितलं नव्हतं मुलाच्या हातून पैसे देऊन पाठवले होते तर मग शिवून द्यायला काय हरकत होती पण नवऱ्याचा स्वभाव पडला हेकट आणि त्यानं त्या गरडाच्या मुलाला पाठवलं उ उलटसुलट बोलून पाठवून दिलं पार्वतीला कळून चुकलं की हे प्रकरण आता था इतक्यातच मिटणार नाही हे गरड खूप दूरवर घेऊन जाणार आणि त्यावेळेला मात्र आपल्या नवऱ्याची फजिती होईल परंतु इलाज नव्हता ती पुढे म्हणते बरं आपल्याला नसलंच द्यायचं शिवून तर पैशात मोडायचं इतक्यान इतके, इतके पैसे देत असतील तरच येतो म्हणायचं शिवून तो तालुक्याला शिवून आणू अगर बिजापूरला जाऊन शिवून आणू ज्याच्या त्याच्या पसंतीचा मामला ह्याने शिवलेलं त्यांच्या मनाला येत नसेल तर उगं बोलून नासाडी करणं हाय का नाही तर मनाला येत नसेल तर कशाला आपण शिवत बसायचं त्यांचं कापड आणि काहीतरी वेगळं कारण सांगून काम सोडून द्यायचं पैशात मोडून घ्यायचं म्हणायचं की जास्त पैसे देत असशील तरच शिवून देईन काहीतरी बोलायचं उगीचं चुकीचं बोलून कशाला नासाडी करायची गरड कवा कुणाला तोंड उघडून बोलायचा नाही कुणी आरं म्हणलं तर कारुद्धा नाही म्हणायचा पण पर त्याचे तीन तेरा केल्याशिवाय बी नाही राहायचा तर गरड ही आसामी कशी आहे ती मामूली असा मी नाही गरड हा माणूस कसा आहे समद्या गावानं ववाळून टाकलेला लई खडूसकी कवा कुणाला तोंड उघडून बोलायचा नाही कुणी आरं म्हणलं तर कारसुद्धा नाही म्हणायचा पर त्याचे तीन तेरा केल्याशिवाय बी नाही राहायचा तर असा हा गरड आहे आतल्या गाठीचा खूप खडूस मनुष्य समद्या गावानं ओवाळून टाकलेला असा मनुष्य तो काही साधासुद्धा माणूस नाही मामुली आसामी नाही तर त्याच्या नादाला कशाला लागावं आपण गावातली गरीब माणसं एक मशीन ठेवून घेऊन गावची कापडं शिवणारी अत्यंत गरीब माणसं आपण आपण कशाला या मोठ्या माणसांच्या नादाला लागायचं गावातल्या भल्या, भल्या लोकांना त्यानं हात धावला या आपण तर काय निव्वळ पाचोळ्यावानी जर तेनं फुकलं तर चालले कुठल्या कुठं उडत पार्वतीनं किती गावातल्या लोकांना नीट जाणून घेतलेलं आहे ते इथं कळतं गरड ही गावातली खरोखरच एक भली थोरली आसामी आहे गावातला प्रतिष्ठित आणि राजकारणी बेरका असा हा माणूस आहे आणि जर त्या त्याच त्याची त्या, त्या आपल्यावर नजर गेली तर आपण पाचवळ पाचोळ्याप्रमाणे पाचोळ्याप्रमाणे आपण उडत जाऊ होत्याचे नव्हते होऊन जाऊ या गावात आपल्याला आणखीन चार दिवस काढायचे आहेत आपलं पोट इथं भरतं आहे आपलं एक छोटं का होईना घर इथं आहे हे या स्त्रीला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून ती गरीबपणानं त्या गावात राहू इच्छिते पण आपल्या नवऱ्याचा स्वभाव नडतो आहे त्याच्यामुळे नको त्या मोठ्या लोकांशी पंगा घ्यावा लागतो आहे नको त्या मोठ्या लोकांची भांडण उभं राहतं आहे लई हेकाडी हेंचा स्वभाव किती भी सांगा आपलंच बसतेल खरं करीत काही म्हणायला गेलं तर जीवाला लागायचं बोलतेल आताच बघा की माझं काही चुकलं होतं का बरं तसल्या खडूस माणसासंग वैर दावा नगं म्हणून तो उघडलं तोंड तर काळजाला लागायचं बोलले आता काय झालं तर बसा म्हणावं निस्तारित तर इथे पार्वती म्हणते की मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की पैसे घ्या आणि धोतर शिवून द्या पण माझा नवरा माझ्यावरच उखडला म्हणायला लागला की तुला कधी पैसे बघायला मिळाले नाहीत का असं का करतेस तेव्हा विनाकारण या गरडाशी माझ्या नवऱ्यानं दुश्मनी मोल घेतली वैर दावा मोल घेतला आणि आता पुढे काय होणार आहे कुणास ठाऊक काहीतरी झालं तर निस्तरत बसावं लागेल पार्वतीचं काळीज घाबरून गेलं तिला कळून चुकलं की गरड आणि आपला नवरा यात आता संघर्षाची ठिणगी पडलेली आहे आणि पुढे नक्कीच काहीतरी बरं वाईट होणार आहे काळं बेरं होणार आहे ते काय आहे त्याबद्दल आपण पुढच्या वेळेस पाहूया धन्यवाद